पाहणं गरजेचं असणार आहे मॅच होते सुरुवात पहिले षटक हाताळण्यासाठी सचिन येतोय गोलंदाजी ट्रॅकवर चे षटक आहे फ्लाय मध्ये शेतरक्षक आहे बॅकवर्ड पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कवर, कवर। त्याचबरोबर सिली मिनॉन शॉर्ट मिडविकेट शॉर्ट फाईन लेक अशी वीवरचना थर्टीआर सर्कलच्या आतमध्ये पहिला बॉल अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला तर शॉर्ट मिडविकेट रिजर मध्ये शेतरक्षक चांगलं शेतरक्षण करतोय फाईन लेक पासून ते जवळजवळ वाईडिश लॉंग ऑन पर्यंत हे क्षेत्र खाली आहे प्रोटेक्शन आहे लॉन्ग ऑन आणि त्याचबरोबर मिडविकेट मध्ये डावकूर आणि उजवा हाताचा फलंदाज आहे मी वीर म्हणून पाहायला मिळतो आहे सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सकडून ईशान किशन आणि रोहित शर्मा अशाच पद्धतीचा स्टार्ट करत असताना यावेळेस पण अमर आणि संदीप अशी जोडी पाहायला मिळते आहे वेस्टॉप स्टॉपेज संधी आहे चेंडू हवेत आहे त्या काल क्षेत्र चूक केली जाते कॅच होतीये ड्रॉप आणि अशा तरी कॅच झालीय ड्रॉप संदीपचा झेल सुटलाय संदीपला मिळते जीवनदान सोपा झेल साधा झेल इथे सुटला गेलाय अनेक झेल आज मात्र सोडताना आपल्याला पाहायला मिळाला त्यामुळेच कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हंटलं जात पकडो कॅच जीतो मॅच या परिभाषेचा हा खेळ देखील आहे आणि कॅच ड्रॉप होते दुसऱ्याच बॉलमध्ये हाफ ट्रॅकर ओढवलाय आपण पाहू शकाल मिड विकेटच्या डोक्यावरून बॅट बॅटमधून आलाय या मॅच चा पहिला क्रॅकिंग षटकार खूप चांगला स्ट्रोक लगवला गेला आहे अंबरच्या माध्यमातून हाफ ट्रॅकर चेंडूला फेकून दिला आहे मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडू, चेंडू सीमा आले शिपलीकडे सहा धानसाठी षटकार बॉल मात्र गायब होतोय नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र तैनात केला जातोय क्रमांक पहिलं सुरू असताना तीन षटकांचा खेळ आहे तीन बॉलचा खेळ संपला टीमची धावसंख्या जाऊन पोचतीये आठ या आकड्यावर यावेळी देखील हाफ ट्रॅकर स्क्वेअर लेग रिझन मिड विकेट रिझन मात्र चेंडू खाली जातोय सी मारेशी पलीकडे अमरच्या बॅटमधून येतोय षटकारानंतर क्रॅकिंग चौकार संपलाय टीमची रुसंख्या बारा या आकड्यावर सुरेख फाटका आहे एक्स्ट्रा कव्हर रिझर मध्ये क्षेत्रक्षक आहे फंबल होतोय एकच जाव मिळेल एका धावाना टीमची धावसंख्या तेरा या आकड्यावर चांगली सुरुवात म्हणावं लागेल फुफेरी टीम बॅटिंग करत असताना राजेंद्र गुडवे बत्तीस शिराळा स्वराज बत्तीस शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनचे यांचे शुभ हस्ते दिलं जाईल मॅन ऑफ द मॅच यावेळेस मोठा फटका लगवला जातोय चेंडू हवेत आहे खाली क्षेत्रक्षण पोचेल पण चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे सहा धावांसाठी षटकार पहिल्या षटकाचा खेस संपलाय टीमची धावसंख्या बिनगडी बाद जाऊन पोहोचते तब्बल एकोणीसशे आकड्यावर फुफेरी टीमची टॉस चालल्यानंतर बॅटिंगसाठी उतरली पहिला सामना जिंकला होता फुफेरी टीमने माणकेश्वर स्पोर्ट्स या टीमला पराभूत केलं होतं आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मंगळूर टीमने क्रांतीभूमी स्पोर्ट्स बियाशीला पराभूत केलं होतं दोन्ही टीमने एक एक सामना जिंकला आहे दुसऱ्या फेरीचा सामना पहिल्या षटकाचा खेस संपलाय टीमची रहुसंख्या बिनगिडी बाद एकोणीस जावा ना षट क्रमांक दुसरं घेऊन येतोय गोलंदाज श्री येतोय पहिला बॉल सबमरीन राहिलाय बॉल हा कुटप्याचा होता पण या बॉलवर मोठा फटका खेळू शकला नाही पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहिलाय त्यामुळेच बॉल आणि बॅटचा कुठलाही टायमही नाही डॉट बॉलची सांगता होते आपण पाहू शकाल षट क्रमांक दुसरं येथे मार्गस्थ असताना पहिला बॉल डॉट येतोय अप्रतिम दर्जेची गोलंदाजी दुसऱ्या बॉलवर स्क्वेअर कॅट चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट रीजन मध्ये सीमा रेषे पलीकडे फलंदाज आपण जर पाहिलं तर संदीपच्या बॅट मधून चौकार आलाय चौकार आलाय टीमची धाव संख्या जाऊन पोचली आहे ते ऑन स्कोर बोर्ड चेंडू आहे मिड विकेट रिझर मध्ये गॅप मध्ये चेंडू आहे शेतरक्षक पोचेल तोपर्यंत जातोय चेंडू सी मारिशे पलीकडे अमरच्या बॅट मधून देखील येतोय आणखीन एक क्रॅकिंग चौकार वर दोन चांगले फटके पाहायला मिळते अमरच्या बॅट टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते सत्तावीस या आकड्यावर ट्वेंटी सेव्हन खोलबटाप्याचा चेंडू फ्लिक केला आहे चेंडू जातोय वॅडिश लाँग ऑन रिजन मध्ये वेगाने क्षेत्र शिकेल फेकी चांगली आहे एकच धाव मिळेल चांगली पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळते ज्या ज्या सलामीवीरने चांगली पार्टनरशिप केली ते संघ मात्र यशस्वी झालात ते टीम देखील जिंकले गेलेत इथे त्याच पद्धतीने अमर आणि संदीपच्या माध्यमातून एक चांगली पार्टनरशिप होतीयेंटी अठ्ठावीस धावा धावफळकर लागलेत आपण पाहू शकाल षट क्रमांक दुसरं संजय सावड आणि संजय पोत संजय खोत आपण देखील या यावेळी चेंडू हवेत आहे नो नोमॅन्सलँडच्या इथे चेंडू पडेल तोपर्यंत दोन धावा मिळतील संजय खोद आणि संजय सावंत कृपया पण मंचावर आपलं देखील स्वागत आहे मौर्या चषक दोन हजार तेवीस मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे टीमची संख्या जाऊन पोहोचतेय तीसशे आकड्यावर यावेळेस फटका चांगला आहे मिडविकेटच्या डोक्यावरून संदीपच्या बॅटमधून येतोय सीमा रेषे पलीकडे सहा धावांसाठी षटकार तीश पहला पहला या आकड्यावर चांगली बॅटिंग करत असताना पहिल्या बॉल पहिल्या षटकामध्ये एकोणीस धावा आणि या षटकामध्ये तब्बल सतरा धावा खर्च केल्या गेल्यात दोन षटकांचा केस संपलाय छत्तीस धावा डाफाल करावं लागलेत अजूनही जर पाहिलं तर शेवटचा षटक शिल्लक आहे तीन षटकांची लढत आहे फे दुसऱ्या फेरीतील सामना देखील आपल्याला पाहायला मिळतोय अतिशय शिस्तबद्ध स्पर्धा आणि कौतुक करावं लागेल मुरिया स्पोर्ट्स भेंगडेवाडीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आज वेळेवर सामने सुरू झाले पहिला दिवस असताना देखील ज्या पद्धतीने आयोजकांनी कंबर कसली सगळ्या टीमला कॉल केला सगळ्या टीमला वेळेवर बोलवलं मान्यवरांच्या शुभस्ती खेळपट्टीचं पूजन झालं आणि त्यानंतर मात्र लवकर पहिली मॅच सुरू झाली त्यामुळेच आजचा गट देखील पूर्ण होण्याच्या दिशेने जात असताना शेवटचा षटक गोलंदाज सज्ज झालाय संदीप पहिलाच बॉल ऑन साइड ला क्षेत्रक्षक आहे आणि ते खूप चांगला झेल पकडला जातोय फलंदाजाला परतावा लागेल अमरच्या विकेटचं पतन आणि फलंदाज अमर तंबूच्या आश्रयाला परतलाय फलंदाजबाद पहिल येस आपण पाहू शकाल पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त झाली आहे गोलंदाज संदीपला आणि संदीपला परतावं लागलं पाच बॉलचा खेळ बाकी आहे माफ करा अमर बाद झालाय एक गडी बा टीमची डाऊ संख्या जाऊन पोचते छत्तीसच्या आकड्यावर छत्तीस धावा थर्टी सिक्स स्कोर बोर्ड नवीन बॅट्समन मैदानाच्या मध्ये कपिल आलाय षट क्रमांक अखेरचा पाच बॉलचा खेळ बाकी आहे आले आले मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता येस अंपायरने बोट आकाशाकडे याचा अर्थ आहे फलंदाज होईल बाद कपिल आला आणि कपिल मात्र पहिल्याच बॉलवर इथे संदीपचा शिकार बनतोय दुसरा धक्का लागतोय आणि दोन गडी टीमची डाऊ संख्या छत्तीसशे आकड्यावर लगातारच्या दोन बॉलवर दोन सफळता मिळते ऑन हॅट्रिक साठी संधी देखील असेल आज जर पहिली हॅट्रिक जर पाहिलं तर प्रियांकच्या माध्यमातून पहिली हॅट्रिक झाली आहे दुसरी हॅट्रिकची संधी देखील असेल संदीपला आणि मोरिया स्पोर्ट्स कडून गोलंदाज संदीप साठी जर हॅट्रिक साधली तर पाचशे रुपयाचं पारितोषिक असेल हॅट्रिक बॉल सुशांत वर इथे स्ट्रॉंग अपील केलीये धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि जरी हॅट्रिक झाली नाही तरी टीम हॅट्रिक होत असताना पाहायला मिळतेय लगातारशा तीन बॉलमध्ये तीन सफळता मिळते टीम मंगळूर टीमला आणि फलंदाज सुशांतला देखील परतावा लागले बघा काय कमबॅक केलं आहे धावा अक्षरशः बरसत होत्या धावा अक्षरशः पाऊस पडत होता फेर टीमचे बॅटमन खूप चांगली बॅटिंग करत असताना अमर आणि संदीप आणि त्यानंतर मात्र अमर बाद झाला आणि तसं मात्र कपिल दुसऱ्याच बॉलवर बाद झाला आणि तिसऱ्या बॉलवर सुशांतला देखील परतावं लागलं तीन गडी बाद टीमची धावसंख्या छत्तीस या आकड्यावर बिनगडी बाद छत्तीस होतं तिकडे तीन गडी बाद छत्तीस असं धावसंख्या पाहायला मिळते लगातारच्या तीन बॉलवर तीन विकेट प्राप्त झालेत टीम मांगरुळ टीमला आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला आहे कृष्णा फलंदाजीसाठी तीन बॉल खेळ अजूनही बाकी आहे फुल अर्लेनचा चेंडू आहे आपण पाहू शकाल मिड विकेट रिझरमध्ये जातोय एक्झिक्युट करू शकला नाही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि अशा तऱ्हेने दोन धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील येथे मात्र लीगल बॉल कारण की स्टेप आउट केलं होतं त्यामुळेच बॉलवर कुठलंही दंडित केलं जाणार नाहीये चार बॉलचा संपला संपलाय यावेळेस फाटका चांगला आहे स्टँड अँड डिलवर चेडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट फलंदाज संदीपच्या बॅटमधून येतोय संघर्षमय क्रॅकिंग षटकार संदीपच्या बॅटमधून षटकार आलाय टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते चव्वेचाळीसशे आकडेवाडी चला मोरीवाडी टीम कॅप्टन आणि रांजनवाडी टीम कॅप्टन प्लीज या टॉस टॉससाठी यावेळी देखील कॅच कोण घेईल या भ्रमात मात्र दोन धावा कंप्लीट झाल्या आणि अशा तऱ्हेने तिसऱ्या षटकाचा खेस संपला आहे आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचती आहे सेहेचाळीसच्या आकड्यावर सत्तेचाळीस धावांचं टार्गेट ठेवलं गेलं आहे बॅटिंग करत असताना फुफेरी टीमने आता मात्र चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ टीम कशा पद्धतीने या सेहेचाळीस सत्तेचाळीस धावा चेस करील त्याआधी मी रांजणवाडी टीम आणि मोरेवाडी टीम कॅप्टनला विनंती करतो की टॉससाठी या नाय नारायण कर्वे यांची शुभस्य केली जाईल टॉस आणि प्रेझेंटेशन सरेमीसाठी मी निलेश मर्डेकर यांच्याकडे जातोय धन्यवाद विघ्नेश सर ज्यांचा आवाज सर मी आतापर्यंत मायक्रोफोनवरती सत्र क्रमांक एक मध्ये ऐकल्यात पुढील टॉससाठी आपण जाऊया प्री कॉर्टर चला दोन्ही संघांना विनंती करूया की आपण टॉससाठी या इथून पुढचा टॉस आपला आहे आणि तो टॉस आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मान्यवरांच्या शुभ हस्त्या आपण करूया मोरेवाडी विरुद्ध रांझणवाडी ही मॅच आहे नारायण दादा यांच्या शुभ्या आपण पुढील मॅचचा टॉस करूया त्यांना विनंती करूया की आपण टॉससाठी या इथून पुढे आपण टॉस करूया मोरेवाडी विरुद्ध रानसणवाडी अशी मॅच आहे दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकलेली आहे आता द्वितीय फेरीची मॅच आहे आणि त्या मॅचचा आपण करूया टॉस स्पर्धा फार चांगली आहे आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा मोरिया चषक दोन हजार तेवीस बेंगडेवाडीची स्पर्धा आपल्या भेटीला आली पर्व क्रमांक एकमध्ये आणि प्रामुख्याने आजचा पहिला दिवस आहे आता काही क्षणातमध्येच अंतिम चारमध्ये आणखीन कोणता संघ जाईल आणि पहिले सेमीफायनल कोणाविरुद्ध कोण असेल याचा उलगड अगदी काही वेळानंतर समोर होईलच परंतु आपण करूया टॉस चला मैदानात आतमध्ये दोन्ही संघांना विनंती आहे जी मॅच सुरू आहे त्या मॅचमध्ये आपण वेळ घेऊ नका ही विनंती आपण करूया तत आणि तत्पूर्वी करूया आपण टॉस टॉस साठी पुन्हा एकदा आपण अनाऊन्स करूया टीम रांजणवाडी विपक्ष टीम मोरेवाडी या दोन संघांमध्ये पुढील नाणेफेकीचा कौल आपण करूया भव्य दिव्य रेखीव अशी स्पर्धा आहे श्री रामलीला मैदान सारसोई नेरूळ या स्पर्धेला लाभलेलं हे क्रीडांगण आहे थ्री सिक्स्टी अंशाचं मैदान सजावट खूप फार चांगली आहे उंचच उंच नाही आहेत परंतु सुबक अशा ट्रॉफीज आहेत ज्या लक्षवेधून घेत आहेत प्रत्येक मॅचला सामनावीराचा पुरस्कार आहे डी जे ची सुरील सात या स्पर्धेला आहे अशी चांगली स्पर्धा त्याचबरोबर ऑफिशियल पंचांचं पॅनल चांगलं क्रिक लाईवच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षक पण त्याचबरोबर संपूर्ण दिवसभरामध्ये वॉइस ऑफ नवी मुंबई विघ्नेशजी मडवी सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो असं करूया आपण या स्पर्धेचं वर्णन चला पुढील दोन संघांना आपण इथून इथून पुढे अलाउन्स करूया पुढील मॅचच्या टॉससाठी आणि टॉस देखील तितकाच महत्त्वाचा आहे निलेश तोपर्यंत मान्यवर उपस्थित त्यांचा सन्मान देखील आपण उरकून घेऊया संजय साहेब उपस्थित आहेत स्वराज्य असोशिएशनचे आधारस्तंभ आहेत त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल संजय जी साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातो आहे स्वराज्य असोसिएशनचे आधारस्तंभ आणि त्यांचा शुभ सन्मान केला जातो आहे जा राजेंद्र गुडवेळे साहेब यांची शुभस्ते हा सन्मान देखील केला जातो आहे त्याचबरोबर जगदीश अटोगडे साहेब उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जाईल आणि मी पुन्हा एकदा तर जगदीश अडगुळे साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय संदीप खोत साहेब देखील उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान या मंचावर केला जातोय अमित संदीप खोत यांचा सन्मान देखील या मंचावर केला जातोय संदीप असकट साहेब देखील उपस्थित आहेत कर्णधार मंगलमूर्ती यांचे देखील सन्मान्य मंचावर केला जातोय आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं सरश स्वागत आहे मोर्या चषक दोन हजार तेवीस हे दमदार आयोजन मोर्या स्पोर्ट्स भेंगडे वाडी प्रेझिंट्स मॅचला होते सुरुवात पुन्हा एकदा जातोय मॅचकडे सत्र क्रमांक दुसरं पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे सिंगल आपण जर पाहिली तर फलंदाज स्वागतच्या बॅटमधून आले आहेत सत्तेचाळीस धावांचं टार्गेट आहे बघा मोठं टार्गेट उभं केलं आहे पंधरापेक्षा जास्त सरासरीने या धावा तुम्हाला कराव्या लागतील त्यामुळेच इथे चांगली बॅटिंग करावी लागेल माइंडसेट पॉ पॉझिटिव्ह ठेवावं लागेल कारण ने की नेहमी म्हटलं जातं की माणसाच्या मनामध्ये दोन घोडे धावत असतात एक पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह आहे ज्या घोड्याला आपण जास्त खुराक देऊ तो घोडा मात्र जास्त धावतो त्यामुळेच माइंडसेट तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवावं लागेल सत्तेचाळीस धावांचं टार्गेट आहे हे मैदान थ्री सिक्स्टी आहे त्यामुळेच या मैदानावर कितीही धावा होऊ शकतील कितीही धावा डिफेंड होऊ शकतील यासाठी जाणला जातो हे मैदान अनेक मोठमोठ्या स्पर्धा आमदार चषक नगरसेव चषक बत्तीस शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन असेल किंवा अनेक स्पर्धा या मैदानावर आपल्याला प्रत्येक हंगामामध्ये पाहायला मिळतील म्हणून सगळ्यात बिझी असं मैदान म्हणून या रामलीला मैदानाकडे म्हटलं जातं कोळी महोत्सव देखील याच मैदानावर होतो अनेक मेळावे होतात त्यामुळेच ह्या मैदानामध्ये वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस काही ना काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील पुन्हा एकदा जाऊया आपण मॅचकडे षटक्रमांक पहिलं सुरू असताना पहिल्या दोन बॉलमध्ये टीमची धावसंख्या दोन या आकड्यावर सत्तेचाळीस धावांचं टार्गेट आहे कोलबटाप्पाच्या चेंडू ऑन साईडला क्षेत्रक्षक आहे लाँग ऑन रिजनमध्ये क्षेत्रक्षक फंबल होईल तोपर्यंत मिळेल दोन धावा पाबप्लेचं षटक इम्पॉर्टंट षटक आहे या पाबा प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली जाते आणि इथे बॅटिंग करत असताना टीमला मोठ्या धावा उभारावा लागतील तीन बॉलचा केस संपला टीमची धावसंख्या चार या आकड्यावर पुन्हा एकदा खुलवटप्याचा चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा जातोय क्षेत्रक्षक त्याच दिशेने येईल त्याच देखील फेकी करेल दावचीची संधी आहे पण फेकीमध्ये इतक्या काही दम नव्हता खराब फेकी खराब थ्रो म्हणावा लागेल कॅज्युअल क्रिकेट खेळलं गेलं आहे आणि येतं मात्र एक धावाला दोन धावामध्ये कन्व्हर्ट देखील केलं जातं आहे टीमची धावसंख्या सहा या आकड्यावर चार चेंडूचा खेस संपला आहे सहा धावाला अफल करावं लागेल बॅटची एज इथे संधी होती संधी गमावले डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र यष्ट्यांचा वेध घेऊ शकला नाही पण सिंगल मात्र जरूर मिळेल एकेरी दुहेरीचं क्रिकेट एक धावानं टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन सात सातही आकड्यावर पाच बॉलचा खेस संपलाय सात धावा दाफल करावं लागलेत षट क्रमांक पहिलं सुरू असताना सत्तेचाळीस धावांचं टार्गेट आहे दोन्ही टीम एक एक सामना जिंकल्यात दोन्ही टीमला गरज आहे पुढच्या फेरी मध्ये जाण्यासाठी प्रयत्न केला जाईल यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे टाइमिंग इथे जुळलं नाही ची कमतरता जाणवली आणि फलंदाजाला परतावा लागेल पहिला धक्का लागतोय थीम ला आणि फलंदाज अमित मात्र तंबूच्या आश्रयाला परतला असताना पहिला गडी गारत होते बाद गडी बाद टीमची धसंख्या पहिला षटकाचा खेळ हे देश संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या सात धावा आता मात्र गरज आहे ती म्हणजेच बारा बॉल आणि बारा बॉलमध्ये करायचे चाळीस धावा चांगले षटक हाताळलं गेले गोलंदाजाच्या माध्यमातून पण पाहू शकाल अमरने पहिलं षटक हाताळलं आणि एक गडी बात करणं तो यशस्वी झाला आहे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला आहे सचिन येतोय आणि षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर संदीप गायकवाड संदीप गायकवाड येतोय षट क्रमांक दुसरं घेऊन येतोय लेफ्ट आर्म गोलंदाज आहे पहिला बॉल अकोटप्याचा मिड मिडविकेटच्या डोक्यावरून फलंदाज आपण पाहू शकाल स्वागतच्या बॅटमधून येतोय या बॉलचा स्वागत करणारा क्रॅकिंग षटकार स्वागत नाही गोलंदाज संदीपचं चा स्वागत षटकाराने केलंय आणि दाखवलंय आपला धमाका टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल तेरा आकड्यावर तेरा धावा धाव फलकावं लागलीत अजूनही जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असेल चौथी धावांची आवश्यकता इथे टप्प्याचा चेंडू चांगला चेंडू हाताळला गेलाय कुठलीही धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये फलंदाज स्वागतच्या माध्यमातून स्वतःवर विश्वास ठेवलाय स्वतःभर आत्मविश्वास ठेवलाय मॅच मध्ये मी लिडिंग करेन असा आत्मविश्वास घेऊन पुन्हा एकदा फलंदाज तयार होतोय है। हा त्या मित्र हाफ ट्रॅकर इथे संधी आहे क्षेत्रक्षक त्याच्या खाली खूप चांगला झेल अप्रतिम झेल पकडला जातोय शेतरक्षकाच्या माध्यमातून राजा तो झेल पकडतोय आणि फलंदाजला परतावा लागेल दुसरा गडी तंबूच्या दिशेने रवाना होत असताना स्वागत बॅक टू द फलंदाज बाद अडचणीला सामोरं जावं लागेल यावेळेस बॅटिंग करणाऱ्या टीमला कारण की सत्तेचाळीस धावाचं टार्गेट इथे उभं केलं गेलं आहे आणि मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर फेरी टीम कम बॅक करत असताना चांगली सुरुवात आपल्या टीमला देखील मिळवून दिली सलामी वीर म्हणून आणि त्यानंतर टार्गेट सेट केलं गेलं सत्तेचाळीस धावा त्याचा पाठलाग करत असताना टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मंगरूळ इथे कुठेतरी अडचणीमध्ये आहे दोन गडी बाद टीमची नऊ संख्या फक्त ने फक्त तेरा धावा नऊ बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि नऊ बॉल मध्ये करायचे तब्बल चौतीस धावा यावेळेस ऑन साईडला फटका हवेत आहे क्षेत्रक्षक त्याच्या खाली आहे आणि आणखीन एक विकेटचं पतन आणखीन एक गडी बाद होत असताना लगातारच्या दोन बॉलवर दोन चांगल्या सफळता संदीपला मिळतील फलंदाज बाद चेंडू जातोय डीप मध्ये तोपर्यंत क्षेत्र फेकेल दोन धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील दोन धावांना टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन तब है तब्बल सोळा या आकड्यावर सोळा धावा धावल करावं लागलेत सोळा धावा दफल करा लागले दोन षटकांचा खेळ इथे संपलाय आता मात्र उर्वरित सहा बॉलचा खेळ बाकी आहे आणि सहा बॉल मध्ये करायचे तब्बल एकतीस धावा सहा चेंडू एकतीस धावा पाच तरी षटकार लगवावे लागतील या मॅचमध्ये सत्तेचाळीस धावांचं टार्गेट आहे सहा चेंडू एकतीस धावांची आवश्यकता आहे एकीकडे एक एक टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ आणि दुसरीकडे टीम आपण जर पाहिलं तर शिवशक्ती स्पोर्ट्स फुफेरे हा संघ देखील आहे दोन्ही संघांना एक एक सामना जिंकला त्यामुळेच दुसरा विजय कोणाला मिळेल याकडे लक्ष असेल सहा बॉलमध्ये करायचे एकतीस धावा नवीन गोलंदाज नितीने येतो आहे शेवटचं षटक घेऊन पहिलाच बॉलवर एक्स्ट्रा कवर रिजनमध्ये चेंडू आहे क्षेत्रक्ष डीपमध्ये आहे एकदा कम्प्लीट झाली दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाईल दोन दोन धावा जरी झाल्या तरी इतका काही फरक पडणार नाही टीम फुफेरेला कारण की धावा भरपूर हव्यात अजूनही एकोणतीस धावांची आवश्यकता आहे पाच बॉलचा खेळ बाकी आहे बनावं लागेल रिंकू सिंगला जो मग अशी उल्लेख आम्ही केला होता की यापूर्वी रिंकू सिंग हे नाव कोणाच्याहीच माहितीत नव्हतं आज मात्र प्रत्येकाच्या मुखातमध्ये दे ते देखील आहे कारण की एकोणतीस धावा हव्या होत्या शेवटच्या षटकामध्ये त्यामुळेच पाच षटकार लगवले गेले होते अतिशय गरीब घराण्यातला हा खेळाडू देखील आहे अनेक वर्षाचा संघर्ष या खेळाडूने देखील केला आहे अगदी घरकाम करण्यासाठी देखील त्या खेळाडूला के करावं लागलं होतं पण क्रिकेटवर असणारं प्रेम क्रिकेटवर असणारा विश्वास आणि ते देखील सिद्ध करत असताना आय पी एल सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये अप्रतिम कामगिरी करत असताना चेडू जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या सीमा रेषे पलीकडे चौकार चौकार आणि टीमची धावसंख्या जम पोचते तब्बल तेवीस या आकड्यावर अजूनही जर पाहिलं तर तीन बॉलचा खेळ बाकी आहे तेवीस धावा धाव दा फलकावर लागले तर अजूनही चोवीस धावांची आवश्यकता आहे तीन बॉल चोवीस धावा आव्हान अवघड आहे आव्हान कठीण आहे आणि कठीण आव्हान सोप्प करण्यासाठी स्विच इट सारखे फटके चालणार नाही त्यासाठी तुम्हाला चांगला कनेक्ट करावा लागेल आता मात्र दोन बॉल आणि चोवीस धावांची आवश्यकता दोन चेंडू चोवीस धावा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते इथे पल्लू स्ट्रोक स्कूप शॉट आणि सध्याच्या गडीला फेमस असलेला सुपला शॉट आय पी मध्ये देखील या सुप्ला शॉटचा उल्लेख आपण अनेक वेळा पाहिला आहे बघा ग्रामीण क्रिकेट समालोचक आणि त्या समालोचक करत असताना हा वाक्य वापरला गेला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यानंतर आय पी एलची ॲट ज्यावेळेस आली त्यावेळेस मात्र सूर्यकुमार यादव ज्यावेळेस डोअरमध्ये पासवर्ड सांगतो त्यावेळेस सुपला शॉट या शब्दाचा उल्लेख करतो आणि आज टेनिस बॉल क्रिकेटचे ची समालोचक असेल कॉम त्याचबरोबर खेळाडू असतील हे देखील आपल्याला आय पी एल सारख्या पॉल प्लॅटफॉर्मवर नक्कीच पाहायला मिळतील जरा सामना संपला आहे आणि अशा तऱ्हेने हा सामना जिंकला तो म्हणजे टीम शिवशक्ती स्पोर्ट्स फुफेरी टीमने ने सौ या मॅन ऑफ द मॅचकडे कडे आणि मॅन ऑफ द मॅच साठी दोन खेळाडू दावेदार असतील या दोन्ही खेळाडूने चांगली सुरुवात आणि चांगला स्टार्ट मिळून दिला आपल्या टीमसाठी